यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण इथं डिस्कस करणार आहोत की ज्याचा बेनिफिट येणाऱ्या नीट आणि जेई परीक्षेमध्ये तुम्हाला होणारा आहे। आपण सुरुवात करूया। 2017 ला हा प्रश्न विचारलेला आहे, आयडेंटिफाय अँड प्रिडिक्ट द टाइप ऑफ रिएक्शन तुम्हाला यामध्ये चार ऑप्शन तुम्हाला दिलेली असणारी आहेत। चारही ऑप्शन जर पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की पोझिशन ऑफ ओ सी एस थ्री ग्रुप ही सेम आहे, यात काही बदल झालेला पाहायला मिळत नाही। फक्त या बी आर च्या ठिकाणी एनएच टू येतोय का पोझिशन बदलते हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे। तर इन दिस रिएक्शन एनए एनएच टू ऍक्ट्स एज अ स्ट्रॉंग बेस, पर्टिक्युलरली एनएच टू मायनस वन आयन दॅट इज द अमाइड आयन ऍबस्ट्रॅक्ट दिस हायड्रोजन अँड फॉर्म्स एनएच थ्री and this lone pair of electron is shifted to the next carbon so as to form a triple bond. So it is a benzene type of reaction mechanism asnar ahe ani Br is best living group to itun nigun jail tyamule ita triple bond il ani puna ammonia molecule add jhala ki apnala je product milnar ahe ते डी प्रॉडक्ट असणार आहे। टाइप ऑफ रिएक्शन जी असणार आहे ती सबस्टिट्यूशन रिएक्शन असणार आहे। ऑप्शन ऑफ द रिएक्शन इज अ डी। नीट 2018 ला विचारलेला आहे, कंपाउंड ए विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला सी एट एच टेन ओ इज फाउंड टू रिएक्ट विथ एन ए ओ आय प्रोड्यूस बाय रिएक्टिंग वाय विथ एन ए ओ एच अँड इल्स ए येलो प्रिसिपिटेट विथ सो ए अँड वाय आर ऍक्च्युअली इन दिस ऑप्शन वाय इज गिवन बिकॉज आयोडीन इज देअर सो यू हॅव टू find out the correct structure of A. But you know that this reaction is known as a halo form reaction and it is a characteristic reaction of methyl ketone. Kiwa tya tikani kai exceptional example acetaldehyde pan asu shakta. Kiwa isopropyl group jar asel pa it isopropyl group asnar ahe. This isopropyl group undergoes oxidation to give ketone. And ketone undergo reacts with NaOH to give iodo form which is yellow. या पद्धतीचं प्रॉडक्ट असणार आहे आणि त्यामुळे दिस इज द करेक्ट ऑप्शन, सी इज द करेक्ट ऑप्शन. यू आर गिवन दिस रिएक्शन, यू आर टू फाइंड आउट द इलेक्ट्रोफाइल इन्वॉल्व्ड इन डायक्लोरोमिथेन कटायन डायक्लोरोमिथेन डायक्लोरोमिथेन हा असणार आहे। तर यामध्ये क्लोरोफॉर्म वेन रिएक्ट्स विथ सोडियम हायड्रोक्साइड देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ डायक्लोरोकार्बिन करेक्ट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन, द स्ट्रक्चर ऑफ इंटरमीडिएट ए इन द फॉलोइंग इज, इथं ही रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे। या रिएक्शनचं वैशिष्ट्य असं आहे की ए तुम्हाला शोधायचं आहे, प्रॉडक्ट त्यांनी दिलेले चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे इट इज अ प्रिपरेशन मेथड ऑफ फिनॉल दिस इज क्युमिन सो ऑन एअर ऑक्सिडेशन इट गिव्ह क्युमिन हायड्रो पेरॉक्साइड द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ क्युमिन hydro peroxide is a d d is the correct option. The next, the major product obtained in the following reactions, the reaction ani ya reaction ata hi je reaction asnar aahe ti khup mahatvachi reaction asnar aahe because in this reaction this is the ester group, this is double bond and COH group. So there are three functional groups in short we can say that. Priyamade jo diisobutyl aluminum hydride jo asnar aahe to it acts as a reducing agent. It reduces mhanje partial reduction ha karto ani tyamule ester ani acid yacha reduction hot nahi double bond cha, pan to it reduces the esters and acids to corresponding aldehydes. त्यामुळे इथं चैन जी असणारी आहे ती चैन इथं ओपन होते
आणि इथं ओएच येईल आणि या ग्रुपचं रूपांतर अल्डेड मध्ये होईल आणि याचंही रूपांतर अल्डेड मध्ये होईल. त्यामुळं सेकंड जो ऑप्शन असणार आहे तो याचा करेक्ट ऑप्शन असणारा आहे. मला वाटलं आपणाला समजलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब चॅनल करा. थँक्यू फॉर वॉचिंग.